अभी माझ्या वाचनात झाली नाही, तो वाचय मी होत नाही, पण सामना किंवा त्याचे संपादक हे सगळे लोक आम्ही एकत्र काम करतो, आणि एकत्र काम करत असताना पूर्ण माहितीवरच त्या ठिकाणी भाष्य करणं योग्य होईल, हे चौघीच गैरसमज होतात. पण माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल. आपण वारसदार निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलात असं देखील ते म्हणत आहेत. ते ठीक आहे, त्याचे त्यांचं मत आहे ना. साहेब, जे काही वातावरण म्हणतात, जे टीकाटिपणी होत आहेत महाविकास आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चाललं आहे? व्यवस्थित आहेत सगळी महाविकास आघाडी आलेली? सगळ्या व्यवस्थित आहे, काय काळजी करू. सर, कोर्टाचा करणं एक दोन दिवसापूर्वीच पवार साहेबांनी जो काही उल्लेख केला असेल त्यांच्या त्या लोक माझ्या सांगाते ह्या पुस्तकामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एका पचनी पडलं नाही आम्हाला, दोनदा त्यांनी मंत्रालयात येणं वगैरे. तर याचा अर्थ त्यांचं ते मत त्यांनी मांडलं, पण त्याच्यावर अतिशय शूज्ञपणे उद्धवराव ठाकरेंनी, उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं की मला महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करायची नाही, त्याच्यामुळे मी या प्रश्नोत्तरामध्ये काय भाग घेऊ इच्छित नाही, तर मला कलगीतुरा लावायचा नाही थोडक्यात. आता उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर खरं म्हणजे आम्हाला माहिती आहे की हे सगळे जे काय तो संपादक म्हणजे संजय काय राऊत तेच लिहितात, त्यांना हे सगळं उकळून काढायची काय गरज आहे, त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं किंवा असं मन हे मनभेद निर्माण व्हावेत? ठीक आहे ना. आणि पवार साहेब जे आहेत ना, फार दृष्टी नेते आहेत, काय फार मॅच्युअर्ड आहेत. तुमचं जेवढं काही राजकारण असेल, आयुष्य असेल, तेवढं त्यांचं राजकारण आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठे काय करायचं याची चांगली कल्पना आहे काय. आणि असं असं काहीच समजायचं कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, किंवा आणखी जयंतराव असतील, की असे अनेक जे आहेत काम करायला समर्थ, आणि जे त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल समर्थपणे पेलणारे कार्यकर्ते नेते आहेत.